विचार कसला करतात? मी म्हणते की विचार कशाचा करत असतो आपण? काही जण सकाळी उठल्यावर हा विचार करतात, आजचा दिवस कसा जाईल. काही जण सकाळी उठल्यावर हा विचार करतायत, उद्या माझं कसं होईल. काही जण हा विचार करतायत, माझ्यासोबत काल काय झालं. विचार कुणाचे चांगले कुणाचे वाईट, कुणाचे पटणारे कुणाचे न पटणारे, हा विचारांचा खेळ खरंच छान असतो ना. मी शीतल बरहाटे तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आज एक मोटिवेशनल, ज्यामध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की विचार कसे असतात. विचार कसे असतात? सकाळी उठल्यावर जर तुम्हाला वाटत असेल की आज माझ्यासोबत काहीतरी वाईट होणार आहे, तर जास्त चान्सेस असतात तुमच्यासोबत खरोखर काही वाईट होण्याचे. आणि बघा ना, एखाद्या दिवशी तुम्ही सकाळी उठल्यावर असं ठरवलं तर वाव, आजचा दिवस किती छान आहे, काल जे झालं ते झालं, आजचा दिवस माझ्या हातात आहे, आज माझ्यासोबत सगळं चांगलं होईल. एका फ्रेश माइंडने तुम्ही जर उठलात तर बघा तुमचा दिवस कसा जातो, आणि खरोखर तुमचा दिवस छानच जातो. हो, हेच आहे विचारांची क्षमता. ते म्हणतात ना पॉझिटिव्हिटी, ते आलाच विचार. आज माझ्यासोबत काहीतरी, मी तर अशाही काही लोकांना ओळखते की ते लोक ना आज माझ्यासोबत काहीच वाईट कसं काय झालं नाही ह्याचं टेन्शन घेतात. काही काही लोकांना काही टेन्शन नसलं की ह्या गोष्टीचं टेन्शन येते, आज माझ्यासोबत कसं काय काही झालं नाही. होतं तुमच्यासोबत पण असं? हो, एके वेळी कधीतरी माझ्यासोबत पण असं होतं, होऊन गेलंय. आणि ते स्वाभाविक पण आहे. आपल्या जवळची माणसं, आपली व्यक्ती ह्यांबद्दल काळजी असणं, त्यांना काही होऊन तर नाही जाणार ना. माझे बाळ, माझ्या घरातली व्यक्ती, माझी जवळची व्यक्ती, त्यांना काही होणार तर नाही ना. मला काही झालं तर त्यांचं कसं होईल, हा विचार तुमच्याही मनात येतो? हो, हे विचार सगळ्यांच्या मनात येतात. मी आज तुम्हाला हे यासाठी सांगत आहे की बऱ्याच महिला किंवा पुरुषांना असं वाटते की हे फक्त त्यांच्यासोबत होतं का, तर नाही, हे सगळ्यांसोबत होतं. हे विचार प्रत्येकाच्याच मनात येत असतात. या विचारांशी लढायचं नसतं किंवा विचारांशी जिंकायचं नसतं, या विचारांना शांत राहू द्यायचं असतं. नेहमी आपण आपल्या स्वतःला हे सांगायचं, आजपर्यंत जर मी आहे तर नक्की उद्यापर्यंत पण राहील. आणि उद्या कोणी बघितलंय, उद्या मीच काय, उद्या बाकी जण राहतात की नाही राहत, जे पण होईल ते मी बघेल, पण उद्याच्या टेन्शनमध्ये मी आजचा दिवस खराब नाही करणार. हा विचार केला तर तुम्ही आयुष्य जगायला शिकतात. कधी काही काही जणांना ह्या गोष्टीचा विचार येतो, मला ती अशी कशी काय म्हटली, किंवा मला तो व्यक्ती असा कसा काय बोलला, कोण काय बोलतंय, ह्याचा आपण खूप विचार करतो. खूप महिलांसोबत असं होतं ना, कुठेतरी बाहेर जाताना तुम्हाला कुठला ड्रेस किंवा साडी घालायची आहे याचा विचार तुम्ही, तुम्हाला काय छान दिसते त्यापेक्षा जास्त मला कोणी काही बोलेल का ह्यानी करतात. होतं ना तुमच्यासोबत पण असं? लोक काय म्हणतील हा विचार पण जर आपण केला तर लोक काय करतील, बरोबर आहे ना. कधीतरी राहायचं असं की मला कोणाशी काय घेणं देणं, माझा पैसा माझं घर, मला वाटेल ते मी घालणार, मला वाटेल तशी मी राहणार, ह्या विचारांचे जगणारे माणसांमध्ये एक पॉझिटिव्हिटी वेगळीच बघायला मिळते. खरं आहे ना? खरंच आहे. आणि सोपं आहे, दुनिया का सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक, आपण जर त्याच्या आहारी गेलो तर समजायचं आपली चांगल्यापैकी जास्त वाट लागली. कारण की तुम्हाला नाव ठेवणारे लोक 4 दिवसांनंतर तुमचीच कॉपी करतात. करून बघा कधीतरी. तुम्ही एखादा नवीन पॅटर्नचा ड्रेस घ्या, तुम्हाला कुठून तरी ऐकू येईल की ती ती व्यक्ती तुम्हाला त्या ड्रेसबद्दल तशी तशी बोलली, आणि 3-4 महिन्यांनंतर तुम्हाला त्या व्यक्तीकडे तसेच दिसतो. आणि कुणाकडे दिसो की ना दिसो, पण जर आपण आज नाही जगलो तर जगावं कधी. असं म्हणतात की ना, खूप वर्षांनंतर, काहीतरी कोटी वर्षांनंतर आपल्याला मानव जन्म मिळतो. त्यात पण काही जण असे म्हणत आहेत की मानव जन्म हा एकदाच मिळतो. मला याचं माझमोप आणि गणित नाही माहिती आहे, पण मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगेल, जे मिळालेलं आहे ना ते एन्जॉय करायचं. आयुष्य कसं साधं आणि सोपं आहे, ते साध्या सोप्या पद्धतीने जगायचं. मला माझ्याशी आणि माझ्या घरच्यांशीच घेणं देणं आहे, बाकी कोण काय म्हणेल मला फरक नाही पडत आहे. कम ऑन, जर ह्या जन्मामध्ये पण आपण फक्त लोक काय म्हणतील हाच विचार करून आपला जन्म वाया घालवला तर माझ्या मते तरी तुम्ही म्हातारपणी गॅलरीतल्या एखाद्या झुल्यावर बसून हा विचार कराल, जगायचं राहून गेलं. मग असं होतं ना,
की चणे राहतात पण दात नाही राहत, तशी वेळ तुमच्यावर नको यायला. विचारांना कंट्रोल करा. तुम्हाला चांगला जन्म मिळाला आहे. जर तुम्ही माझं हे सेशन तुमच्या एका अँड्रॉइड मोबाईलमध्ये बघू शकत आहात, हां हां ठीक आहे, काही जण ॲपलमध्येही बघत असतील आयफोनमध्ये, पण तुम्ही जर माझं हे सेशन बघू शकत आहात तर खरंच सांगा तुम्ही किती नशीबवान आहात की तुमच्याकडे मोबाईल आहे ज्यामध्ये तुम्ही हजारो लाखो लोकांना बघू शकताय. आपल्या हातातला मोबाईल किती जणांसाठी फक्त एक स्वप्न असतो आणि त्यांना मिळत नाही, म्हणजे आपलं आयुष्य किती सुंदर आहे. नाही, फक्त ते जगता आलं पाहिजे. जगून बघा. तुम्ही जे विचार करत आहात ते थोडेसे बाजूला ठेवून आज मी तुम्हाला जे विचार सांगितले आहेत ते करून बघा, आणि तुम्हाला कसं वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. इतके छान सेशन मी तुमच्यासाठी घेऊन येते, आणि तुम्ही लाईक करायला आणि कमेंट्स करायला कंजूशी का करायला हवी, है ना? म्हणून तुम्हाला माझं सेशन आवडलं असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा आणि लाईक नक्की करा. थँक्यू.